राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी, येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं दीपक केसरकरांनी म्हटलंय. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय झी 24 तासवर. सर्वात आधी येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा केली जात होती. लवकरच विस्तार होईल असं आश्वासन सातत्यानं दिलं जात होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनंही ते दिलं जात होतं आणि अखेर आता येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं दीपक केसरकर म्हणतात. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत आणि त्यामुळेच या विधानाला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. येत्या रविवारपर्यंत आता मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. एकीकडे आजची सुनावणी सुप्रीम कोर्टातली ही उद्यावरती ढकलण्यात आलेली आहे आणि अशातच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, का मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जाणार याबाबत चर्चा केली जात होती, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात होती. अखेर आता रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. दीपक केसरकर हे प्रवक्ते आहेत शिंदे गटाचे, त्यामुळे रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत दीपक केसरकर आणि त्यांनी ही माहिती दिली आहे. रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल, एक मोठी बातमी आपण पाहतोय झी 24 तासवर. येत्या रविवारपर्यंत शपथविधी होतील असंही केसरकर म्हणतात, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं केसरकर म्हणतात. केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडनं ही माहिती मिळतीय. गेल्या अनेक दिवसांपासून हे बघा, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल. पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे